राज्यातील दोन लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भंडारा गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 28 मे रोजी मतदान होणार आहे तर 31 मेला मतमोजणी होईल. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे भंडारा गोंदियाची जागा रिक्त झाली आहे तर पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरची जागा रिक्त झाली आहे. सध्या दोन्ही जागा भाजपच्या ताब्यात होत्या. पलूस कडेगाव विधानसभा जागेसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दीपक, अधिक काय तपशील आहे? भूषण, देशभरातील 4 लोकसभेच्या आणि 10 विधानसभेच्या पोटनिवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात 2 लोकसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. भंडारा गोंदिया आणि पालघर आणि 1 विधानसभा पलूस कडेगाव याच्यासाठी ही पोटनिवडणूक होती आणि ही पोटनिवडणूक प्रामुख्याने भाजपसाठी भाजपची परीक्षा पाहणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. कारण आपल्याला माहितीये देशभर आतापर्यंत जे वातावरण बदलत आहे त्याच्यामुळे कुठेतरी भाजपची लाट आहे ती ओसरते अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. राजस्थानमधील पोटनिवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसला. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीमध्ये अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीत भाजपला या दोन्ही जागा ज्या आहेत त्या राखण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार आहेत आणि त्यामुळेच भाजपची आणि मुख्यमंत्र्यांची कसोटी असणार आहे. आणि मागच्या वेळेला आपण बघितलं तर विधानसभेची निवडणूक ही सर्व पक्षांनी वेगळी लढवली होती परंतु लोकसभेची निवडणूक ही आघाडी आणि युतीने झाली होती. यावेळेला शिवसेना भाजपला सहकार्य करणार का हा खरा प्रश्न आहे. कारण शिवसेनेने घोषित केलेलं आहे की आपण सर्व निवडणुका या पुढच्या सोमवार लढणार आहोत आणि त्यामुळेच भाजपसाठी पालघरमध्ये आणि भंडारा गोंदियामध्ये या ठिकाणी जर शिवसेनेने युती केली नाही तर आणखीनच अडचणीच्या या दोन्ही जागा राखणं भाजपला होणार आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन या दोन्ही जागा लढणार आहे निश्चित आहे आणि त्यामुळेच भाजपसाठी हा एकदम कसोटीचा काळ असणार आहे. 2 पोटनिवडणुका आणि 2019 मधला ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या आणि लोकसभेच्या त्याची ही रंगीत तालीम असेल या दोन्ही पोटनिवडणुका असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे भूषण धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.